पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने लेटर ऑफ अंडरस्टँडिंगच्या सहाय्याने विदेशातील शाखांमधून पैसा काढण्याची मुभा देण्याची पद्धत बंद केली आहे. किमान मासिक शिल्लक रकमेबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होऊ लागल्याने अखेर स्टेट बँकने ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने दंडाच्या रकमेत 75% कपात केली आहे. 3 टप्प्यात होणारी ही कपात 1 एप्रिल पासून अंमलात येणार आहे. यामुळे 25 कोटी ग्राहकांना लाभ आणि दिलासाही मिळाला आहे. लॅटिन अमेरिकेतील दुसरी मोठी मोटारसायकल बाजारपेठ अर्जेंटिना मध्ये प्रवेश केल्याची घोषणा रॉयल एनफील्ड कडून करण्यात आली. कंपनीकडून बुनोस एरेस मध्ये पहिले दालन उघडण्यात आले असून या ठिकाणी विक्री, सुटे भाग आणि अन्य सेवा पुरवण्यात येणार आहेत. तैवानच्या इलाइट ग्रुप कम्प्युटर सिस्टम्स मधून विंडोज 10 प्रणाली आधारित जगातील सर्वात लहान मिनी PC लिवा क्यू भारतात सादर करण्यात आला असून त्याची किंमत 15,500 रुपये आहे. अल्प किमतीत हवाई सेवा देणाऱ्या इंडिगो आणि गो एअर या कंपन्यांची 65 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. A320neo प्रकारातील विमानांची प्रॅट अँड व्हिटनी इंजिनांमध्ये सदोष असल्याचे आढळून आल्यानंतर DGCA कडून निर्णय घेण्यात आला. यामुळे शेकडो प्रवाशांना फटका बसला. राजस्थानच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणवेश सक्ती करण्याचा दिलेला आदेश शिक्षण संचालनालयाने मंगळवारी मागे घेतला. महाविद्यालय शिक्षण संचालनालयाने शासकीय महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्तीचा आदेश विद्यार्थी प्रतिनिधींच्या सूचनेनंतर लागू केला होता. परंतु काही विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतल्याने आता गणवेश परिधान करणे ऐच्छिक केले जात असल्याचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करत जाहीर केले. राष्ट्रीय राजधानीत आयोजित TB मुक्ती परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे विधान केले. आम्ही आतापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यास यशस्वी ठरलेलो नाही. जर 10-15 वर्षांनंतर देखील सकारात्मक परिणाम मिळत नसतील तर कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे माझे मानणे आहे. स्थितींची देखरेख आणि विश्लेषण करण्याची आवश्यकता असल्याचे उद्गार मोदी यांनी काढले. 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाच्या उच्चाटनाचे लक्ष राखल्याचे त्यांनी जाहीर केले. क्रिकेटपटू मोहम्मद शमी याचा मोबाईल कोलकाता पोलिसांनी जप्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान शमीने कुठे वास्तव्य केले आणि कोणत्या ठिकाणांना भेट दिली याची विचारणा पोलिसांनी BCCIला केली आहे. पोलिसांनी ही कारवाई शमीची पत्नी हसीन जहानच्या तक्रारीनुसार केली. शमीवर हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. शस्त्रास्त्रांच्या खरेदी प्रकरणी भारत पहिल्या स्थानावर कायम असल्याचा खुलासा स्टॉकहोमचा थिंक टँक इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालाद्वारे झाला. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार भारताने 2013-17 या कालावधीत जगात सर्वाधिक प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. तामिळनाडूमधील थानी वनभागात रविवारी सायंकाळी ट्रेकिंगला गेलेल्या 10 जणांचा वनव्यात होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान कर्नाटक आणि केरळ भागातील जंगलात अधूनमधून वनव्याच्या घटना घडत असल्याने कर्नाटक आणि केरळ राज्य सरकारने दोन्ही राज्यातील वनभागात ट्रेकिंगवर तात्पुरती बंदी घातली आहे. मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या ICC कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने पुन्हा अव्वल स्थान मिळविले असून भारताचा रविचंद्रन अश्विनने 2 स्थानांची प्रगती करीत 4थे स्थान मिळविले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंचा भारतीय संघ आज तिरंगी T20 मालिकेत बांगलादेश विरुद्ध लढेल. बांगलादेशला येथे नमून स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यावर संघाचा येथे प्रामुख्याने भर असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होणार आहे. आजपासून खेळवली जाणारी प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्यासाठी महिला गटात PV सिंधू व पुरुष गटात किदांबी श्रीकांत हे भारताचे सध्या बहरात असणारे 2 स्टार खेळाडू आपला पूर्ण अनुभव पणाला लावतील अशी अपेक्षा आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.